मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरातच असतात, ते लोकांना भेटत नाही अशी टीका विरोधक सातत्यानं करत असतात। यावरूनच आता खुद्द शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिलाय। काय आहे हा सल्ला, तुम्हीच पहा या स्पेशल रिपोर्ट मध्ये। मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही, विरोधकांची सातत्यानं टीका। आता शरद पवारांनीही दिला सल्ला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घरातून बाहेर न पडण्यावरून सातत्यानं टीका होत असते। भाजप तर यावरून बोलण्याची एकही संधी सोडत नाही। भाजपची टीका समजू शकतो कारण ते विरोधक आहेत, पण आता तर खुद्द शरद पवारांनी सुद्धा त्यांच्या शैलीत मुख्यमंत्र्यांना वडीलकीच्या नात्यानं सल्ला दिला। सकाळ समूहाचे संचालक संपादक श्रीराम पवार यांनी शरद पवारांची एक्सक्लुसिव्ह मुलाखत घेतली। याच मुलाखतीत पवारांनी हा सल्ला दिला। तुम्हीच ऐका काय म्हणालेत थोरले पवार। माझं त्यांचं बोलणं होत असत, भेटतात लोकांना असं नाही, फक्त हुद्द्याची वेगळी आहेत। ते हुद्द्याची काळची असं काही वर्षा बंगल्यावरती भेटतात लोकांना। तुम्हाला वाटलं असेल पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांभाळून घेतलं, पण अगदीच तसं नाही म्हणता येणार। कारण उत्तराची सुरुवात तर पवारांनी सावधपणे केली, पण उत्तराच्या उत्तरार्धात त्यांना जे म्हणायचं होतं ते म्हटलंच। मला स्वतः असं होतं की आपण घेतले निर्णय ते फीजवर जाऊन बघितले पाहिजे काय झालं, लोकांना विचारलं पाहिजे, दादा केलं पाहिजे, सुसंवाद ठेवलं पाहिजे, ऐकलं पाहिजे। लोक अनेक गोष्टी रस्त्याने सांगतात, अगदी गाडी थांबवून सुद्धा सांगतात, आणि नंतर बारकांनी गेलं सगळं खरं असतं असं नाही, पण अनेक वेळेला त्यांचं म्हणणं खरं असतं आणि त्यासाठी करेक्शन मेजर्स घ्यावे लागतात। आणि हा अनुभव स्वतः फिरल्याशिवाय येत नाही, पण प्रत्येकाची नैसर्गिक कामाची। आता खुद्द पवारांनीच मुख्यमंत्र्यांना वडीलकीचा सल्ला दिल्यावर त्यावर भाजप प्रतिक्रिया देणार नाही असं होणं शक्यच नाही। उद्धवजींचा हात सुद्धा जबरदस्तीने पवार साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून हातात घेऊन त्यांना जबरदस्तीने मुख्यमंत्री केलं। आता जबरदस्तीचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आपलं दायित्व आणि कर्तव्याचं पालन निर्वाह करणं हे अपेक्षाच करणं हे गैर आहे, पण हे खरं आहे। पवारसाहेबांनी जे भाष्य केलं ते मात्र राजकीय क्षेत्रामध्ये जुजो म्हणून खुर्चीवर बसतो, पदावर बसतो, सत्तेच्या निर्णय घेण्याचा अधिकाराच्या पदावर बसतो, त्यांनी जनभावना समजून घेण्यासाठी फिरण्याची आवश्यकता आहे। तुम्ही विचार करत असाल साम टीव्हीनं शिवसेनेची प्रतिक्रिया का नाही घेतली। अहो, सेनेच्या अनेक प्रवक्त्यांना आम्ही फोन केला, पण पवारांच्या या सल्ल्यावर कुणी म्हणजे कुणीच बोलण्यास तयार नाही। मातोश्रीहून बहुधा तसे आदेशच गेले असावेत। असो, एक मात्र नक्की, पवारांच्या या सल्ल्याची राजकीय वर्तुळात चर्चाच चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।